विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी आता तुमच्या विद्यात. जिथं गुणवत्ता हेच संस्कार, यश हीच परंपरा, अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांसह विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून मेडिकल इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षांना हसत खेळत व आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी सज्ज करणे. कराडमध्ये गेल्या 7 वर्षापासून उज्ज्वल निकालाची परंपरा असणारी रॉयल अकॅडमी आता विद्यात दाखल. आमची खास वैशिष्ट्य, अत्याधुनिक व दर्जेदार शिक्षणासह प्रत्येक विषयात 2 तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन. प्रत्येक विद्यार्थ्या संस्थेमार्फत वैयक्तिक टॅब व अकॅडमीचे स्टुडंट फ्रेंडली रजिस्टर्ड ॲप. लवकरच IIT, JEE, NEET, CET, नाटासाठी पूर्ण वेळ समर्पित सायन्स अकॅडमीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. अनेक वेळा आपण पाहिलं की व्यवसाय नोकरी यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असतं, परंतु शेतकऱ्यांचा शेती हा असा व्यवसाय आहे की जो पावसावर अवलंबून असतो. कोरोनाच्या काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेली असताना बाजारभावाची अपेक्षा न करता कोथिंबीर पिकाची लागवड केलेला एका शेतकऱ्याला चक्क 12,51,000 विक्रमी उत्पन्न मिळाल्याने परिसरात हा विषय चर्चेचा ठरलाय. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील शेतकरी विनायक हेमाडे यांच्या 4 एकर कोथिंबीरीच्या पिकाला 12,51,000 विक्रमी उत्पन्न मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेना. हेमाडे यांनी 4 एकर क्षेत्रामध्ये 45 किलो कोथिंबीरीचे बियाणे पेरले होते. 41 दिवस पिकाच्या वाढीसाठी चांगली मेहनत घेतली. दापूर येथील व्यापारी शिवाजी दराडे यांनी हेमाडे यांना कोथिंबीरीची मागणी केली. हा व्यवहार 12,51,000 रुपयांना निश्चित झाला. शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळाल्यामुळे परिसरात चर्चेचा विषय ठरलाय. हेमाडे यांनी हिमतीवर कुठल्याही प्रकारची बाजारभावाची अपेक्षा न करता कोथिंबीर पिकाची लागवड केली होती. या शेतकऱ्याला लागवडीचा निश्चितच फायदा झाल्यामुळं त्यांचा आनंद हा गगनात मावेण्याचा झालाय व परिसरात एकच चर्चा उडाली. सागर कदम, 7 स्टार न्यूज, रीटा.